नमस्कार, मी मनीषा राहुल अवटी, शोनेर प्राईमच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अळकुटीमध्ये बँकिंग क्षेत्राबाबत नेहमीच चर्चा असते। अळकुटी हे गाव व्यापाराच्या दृष्टीनं 14 गावांचा संपर्क असणारं गाव म्हणून पाहिलं जातं। अळकुटीमध्ये एक नॅशनलाइज बँक असून यामध्ये खातेदार, ठेवीदार, कर्जदार, एटीएम, त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी यांसारख्या अनेक गोष्टींना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यातच अळकुटीमध्ये वक्रांगी एटीएम केंद्र हे अळकुटीकरांच्या सेवेत येत असल्यानं एटीएम धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर सुट्टीच्या दिवशी देखील हे एटीएम केंद्र सुरूच राहणार आहे। या प्रसंगी माजी सभापती मधुकरराव उचाळे, सरपंच बाबाजी भंडारी, चेअरमन बाळासाहेब पुंडे, उपसरपंच मधुकर जाधव यांसह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरबाई दरोडे गावचे रहिवासी, नॉन बँकिंग क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे, त्यामुळे या ग्राहकांना कोणती सेवा द्यायची कोणती नाही याचं त्यांना फार चांगलं आकलन आहे व त्यानुसार ते या भागातील प्रत्येक नागरिकास, प्रत्येक गरजू माणसास ही सेवा देतील। त्याबद्दल ही सेवा केंद्र चालू केल्याबद्दल मी त्यांना अधिक शुभेच्छा व्यक्त करतो। केंद्राअंतर्गत ही सुविधा मान्यवरांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्याला धन्यवाद देतो। आणि अळकुटी आणि अळकुटी परिसरात जी गावं आहेत, वरांजे, दरोडी वगैरे, लोणी मावळा, पाबळ, शिरापूर, मस्केवाडी, रेनोडी, या सर्व गावातील सर्वसामान्य जनतेचे अतिशय चांगल्या प्रकारे सोय या ठिकाणी होईल। आणि जनतेला ज्या आर्थिक अडचणी येतात या संदर्भात, व्यवहार करण्यासंदर्भात, त्या दृष्टीने ह्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन आरोग्यकडून त्यांना निश्चित मिळेल। आणि अतिशय चांगली सुविधा ग्रामीण भागामध्ये आज या ठिकाणी उपलब्ध होत आहे, याचा निश्चितच फायदा अळकुटी आणि अळकुटी परिसरातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही। वक्रांगी केंद्रामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ATM सुविधा चालू केलेली आहे, त्यामध्ये एक कस्टमर एका दिवसाला 4 वेळा ट्रान्झॅक्शन करून 10,000 प्रमाणे 40,000 रुपये विड्रॉल करू शकतो। तसेच इकडे आपण एका कॅश काउंटर बनवलेले आहे, त्यामध्ये आपण 50,000 कोणत्याही बँकेचं डिपॉझिट करू शकतो आणि 40,000 आधार कार्डने विड्रॉल पण करू शकतो आणि इतर बँकेचं मनी ट्रान्सफर आपण करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्या गाड्यांचं इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, तसेच गोल्ड लोन, गृहकर्ज लोन ह्या पण सुविधा आपण कस्टमरला देणार आहोत। त्याचप्रमाणे ही सुविधा आपली 24 तास कस्टमरसाठी ओपन राहणार आहे। ATM सुविधा अहोरात्र म्हणजे रात्री पण चालू असणार आहे किंवा त्याबाबत काय? रात्री पण आपण शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात रात्री 11 ATM बंद केलं जाणार, सकाळी 8 आपण ATM चालू करणार आणि इथं एक आपला 24 तास एक माणूस राहणार आहे। निरीक्षण आणि कस्टमरला जर काही अडचण आली त्यासाठी पण ती माहिती देणार आहे। अमेझॉनवरती ऑनलाईन बुकिंग आपल्याला करता येईल, जी पाहिजे ती वस्तू आपल्याला इथेच भेटेल आणि वस्तू पोहोचल्यानंतरच आपल्याकडून पैसे घेतले जाणार। तसेच गव्हर्नमेंटचे लाईट बिल, पोस्टपेड बिल, मोबाईल बिल, डीटीएच बिल हे सर्व याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मध्ये या ठिकाणी ATM बाबत अळकुटीमध्ये नेहमी चर्चा राहते। वक्रांगी केंद्रामुळं अळकुटीमध्ये एक नव्यानं, अळकुटीच्या परिसरामध्ये एक आर्थिक बाबीमध्ये एक नव्यानं भर पडते आहे, काय सांगा? वक्रांगी ATM आणि BC सुविधा चालू केलेली आहे, त्याच्यामुळे अळकुटी येथील अळकुटी किंबहुना आसपासचे जे जेवढे गाव आहेत त्यांना आर्थिक स्वरूपाचं पुरवठा इथून केला जाणार आहे, जेणेकरून लोकांना वेळेमध्ये त्यांना लागणारे पैसे म्हणा, कधी कधी बँक शनिवार रविवारी पण बंद असते अशावेळी पण त्यांना इथून पैसे काढता येतील, त्याच्यामुळे ग्राहकांची चांगली सोय होऊन जाईल। ब्युरोची उत्तम घोलप, शोनेर प्राईम, पारनेर। शून्यर पाईन टाईप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।